नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर जी एल शेंडगे. इकोट्विच या एज्युकेशनल चॅनलमध्ये सुरू असलेल्या नोबेल लॉरेट्स प्राईड ऑफ ह्युमॅनिटी या लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्र हो, नोबेल लॉरेट्स प्राईड ऑफ ह्युमॅनिटी या लेक्चर सिरीजचा चॅप्टर नंबर 13 आपण 1908 साली ज्या व्यक्तींना नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले त्या संदर्भामध्ये जाणून घेणार आहोत. 1908 सालचा पदार्थविज्ञान किंवा फिजिक्स विषयातील जो काही नोबेल पुरस्कार होता तो पुरस्कार गॅब्रियल लिम्पान यांना देण्यात आला. गॅब्रियल यांचा जन्म 16 ऑगस्ट 1845 तर मृत्यू 13 जुलै 1921 साली झाला. गॅब्रियल लिम्पान यांचा जन्म जर्मनीत झाला आणि ते फ्रान्समध्ये स्थायिक झाले. त्यांनी विद्युत क्रिस्टल इलेक्ट्रोमीटर इत्यादी संबंधित खूप परीक्षण केले. त्यांच्या परीक्षणास पेरी क्युरीने शाबासकी दिली होती. त्यांनी फोटोग्राफीमध्ये रंगाचा उपयोग करून परीक्षण केले, त्यामुळे आज आपण कलर फोटोग्राफीचे जे काही सगळ्यात महत्त्वाचे तंत्रज्ञान विकसित करू शकलो त्यांचे सर्व श्रेय हे गॅब्रियल लिम्पान यांना जाते. यासाठी त्यांना 1908 पदार्थ विज्ञान शास्त्रातला म्हणजेच भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर 1908 रसायनशास्त्रातील जो काही अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा नोबेल पुरस्कार आहे तो एर्नेस्ट रदरफोर्ड यांना देण्यात आला होता. त्यांचं नाव लॉर्ड अर्नेस्ट रदरफोर्ड असं आहे. अर्नेस्ट रदरफोर्ड यांचा जन्म 30 ऑगस्ट 1817 तर मृत्यू 19 ऑक्टोबर 1937 आहे. ब्रिटनच्या या लॉर्ड अर्नेस्ट रदरफोर्ड यांनी द्रव्याचे विघटन तसेच रेडिओधर्मी पदार्थाचे रसायन संबंधित संशोधन केले होते. त्यासाठी त्यांना हा रसायनशास्त्रातला 1908 नोबेल पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता, त्यांना गौरवण्यात आले होते. मित्र हो, यानंतर 1908 फिजियॉलॉजी किंवा औषध निर्माणशास्त्र या क्षेत्रातील जे काही नोबेल पारितोषिक होते त्या ते ज्यांना मिळाले त्यांच्याविषयी आपण या ठिकाणी जाणून घेऊया. 1908 ज्या दोघांना जे नोबेल पारितोषिक मिळाले त्यापैकी पहिले होते पॉल एर्लिच. पॉल एर्लिच यांचा जन्म 18 मार्च 1854 तर मृत्यू 20 ऑगस्ट 1915. पॉल एर्लिच या जर्मनीच्या शरीरविज्ञान शास्त्रज्ञाला 1908 रशियन शरीरविज्ञान शास्त्र इल्या इलिच मेकनिकोच यांच्याबरोबर संयुक्त स्वरूपामध्ये हा नोबेल पारितोषिक मिळाला. पॉल एर्लिच यांनी रोगापासून मुक्ती म्हणजेच इम्युनिटी या विषयावर मोठे कार्य केले. पॉल एर्लिचने हेमाटॉलॉजी तसेच चेकोथेरपीवर सुद्धा कार्य केले आहे. तर इल्या इलिच मेकनिको यांचा जन्म 15 मे 1845 तर मृत्यू 15 जुलै 1916. इल्या इलिच मेकनिको या मानवी शरीर विज्ञान शास्त्रज्ञाचे रोगापासून मुक्ती म्हणजेच इम्युनिओलॉजी अर्थात इम्युनॉलॉजी या विषयावर संशोधनात्मक कार्य केले. त्यामुळे असे जीवाणू निर्माण करणे शक्य झाले जे इतर रोगजंतूंना खाऊन टाकतात, याला फेगोसायटोसिस असेही म्हटले जाते. या संशोधनासाठी इल्या इलिच मेकनिको यांना पॉल एर्लिच यांच्यासोबत विभागून 1908 शरीर विज्ञान किंवा औषध निर्माण क्षेत्रातला नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. यानंतर आपण 1908 ज्यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांच्याविषयी जाणून घेऊया. 1908 साहित्यातील
नोबेल पुरस्कार रुडॉल्फ युकेन यांना देण्यात आला. रुडॉल्फ युकेन यांचा जन्म 5 जानेवारी 1846 तर मृत्यू 14 सप्टेंबर 1926 रोजी झाला. रुडॉल्फ युकेन हे जर्मनीचे सुप्रसिद्ध तत्वज्ञानी होते. ते तत्वज्ञानाचे अध्यापकसुद्धा होते. जीवनात त्यांनी तात्विक विचार आणले पाहिजेत असे त्यांना वाटत होते. त्यांच्याकडे अलौकिक बुद्धिमत्ता होती. ते आदर्शयुक्त तत्वज्ञानाचे समर्थकसुद्धा होते. तत्वज्ञानावर आधारित त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांनी आपल्या जीवनात सत्यम शिवम सुंदरम हे तत्व स्वीकारले होते. ते जगाच्या संस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि तत्वज्ञ होते असे त्यांनी लिहिलेल्या अनेक साहित्यावरून निदर्शनात येते. अशा सुप्रसिद्ध साहित्यकाला 1908 साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. त्यानंतर आपण ज्यांना 1908 शांतता क्षेत्रात कार्य केल्याबद्दलचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला त्या दोन महान तज्ज्ञाविषयी थोडक्यात जाणून घेऊया. 1908 शांतता क्षेत्रातील जो काही नोबेल पुरस्कार आहे तो दोन जणात विभागून गेला होता. त्यापैकी एक क्लास पोम्प्स अर्नॉल्डसन यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1844 तर मृत्यू 20 फेब्रुवारी 1916. 1908 दिलेल्या शांततेचा नोबेल पुरस्कार क्लास पोम्प्स अर्नॉल्डसन आणि फ्रेडरिक बेजर यांना विभागून देण्यात गेला. क्लास पोम्प्स अर्नॉल्डसन हे एक उत्कृष्ट राजनीती तज्ज्ञ होते. त्यांनी स्वीडन आणि नॉर्वे देशात असलेला तणाव कमी करून परस्पर सहकार्य वाढवण्यास मदत केली होती. हे केलेले कार्य अत्यंत शांतता आणि संयमाने त्यांनी केले होते. तर फ्रेडरिक बेजर यांचा जन्म 21 एप्रिल 1837 रोजी झाला तर मृत्यू 22 जानेवारी 1922 रोजी झाला. फ्रेडरिक बेजर हे एक कुशल राजनीती तज्ञ होते. त्यांनी आपले जीवन महिलांच्या कल्याणासाठी आणि जगात शांतता प्रस्थापित होण्यासाठी खर्च केले. फ्रेडरिक बेजर आणि क्लास पोम्प्स अर्नॉल्डसन यांना 1908 शांततेचा नोबेल पुरस्कार विभागून दिला होता. फ्रेडरिक बेजर यांनी स्कॉडिनोव्हियन देशात परस्पर सहकार्य वाढवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय शांतता ब्युरोची स्थापना केली. 1891 ते 1907 पर्यंत ते या संघटनेचे अध्यक्ष होते. अशा या महान शांतता दूतांना 1908 नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. आज आपण 1908 या नोबेल पारितोषिक विजेत्याविषयी थोडक्यात जाणून घेतले. या लेक्चरमध्ये आपण इथे थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.